नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ह्या जो व्हिडिओ आहे त्याचा एक डिस्क्लेमर देतो की या व्हिडिओमध्ये मी जे काही माझं माहिती देणार आहे ती कोणत्याही प्रकारची टिप्स मी देत नाही. हा फक्त माझा एक व्ह्यू शैक्षणिक दृष्टीने तुम्हाला देतो, जेणेकरून मार्केटमध्ये पुढील आठवड्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती राहू शकते याचा तुम्हाला अंदाज घेण्यास नक्कीच उपयोग होईल. तर चला मित्रांनो, आजच्या आपण निफ्टीच्या टेक्निकल ओव्हरव्ह्यूला सुरुवात करू. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेल की आपल्या यूट्यूब चॅनलने 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आणि नक्कीच हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले, कारण तुमच्या प्रत्येकाला व्हिडिओ आवडले, तुम्ही शेअर्स केले, लाईक केले आपल्या व्हिडिओला. त्यामुळे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी क्विकमध्ये करा आणि खरंच खूप खूप धन्यवाद. खूप मोठा आपण टप्पा खूप कमी व्हिडिओमध्ये पूर्ण केल्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा क्षतशः आभारी आहे. तर चला, त्याच्यानंतरनं एक छोटं सेलिब्रेशन आम्ही केलं होतं माझ्या फॅमिली मेंबर्सने, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये जर फॅमिलीचा सपोर्ट असेल तर खूप चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. नक्कीच मी माझ्या फॅमिलीलाही खूप सारा धन्यवाद देतो, त्यांनी एक छोटं सेलिब्रेशन केलं या आपल्या यूट्यूबच्या चॅनलसाठी. त्यांच्या सपोर्टमुळेच आपल्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा मिळत गेल्यामुळे खूप लवकर काही गोष्टी मला स्वतःला अचीव करता आल्या. तर मित्रांनो, आपण आता पाहूया की निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू काय आहे, पुढच्या आठवड्यामध्ये निफ्टी कशाप्रकारे बिहेव करू शकते वगैरे वगैरे गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये एक अंदाज घेणार आहे. आता तत्पूर्वी मी एक छोटा स्क्रीनशॉट दाखवतो की मागच्या आठवड्यामध्ये मी असं एक सांगितलं होतं की निफ्टी टोटली अजूनही बुलिश साईडला जाते, तरी परंतु इथून कोणत्याही प्रकारचा रिव्हर्सल साईन आपल्याला मिळालेला नाही असं मागच्या आठवड्यात सांगितलं होतं. तोपर्यंत तुम्ही बुलिश राहा. नक्कीच आता त्याच्यानंतर ना मी आमचे काही ग्रुप्स असतात, व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत, माझ्या वर्कशॉपचे कॉमन पण ग्रुप्स आहेत खूप सारे, त्यातही माहिती देतो. हा एक आमचा डिस्कशन ग्रुप असतो जिथे मी सपोर्ट वगैरे स्वतः देत असतो. हा वरचा मेसेज सोडा, हे माझे स्टुडंट्स वगैरे त्यांना जे काय वाटतं जसं शिकवले त्याप्रमाणे ग्रुपवर त्यांच्या पोस्ट देत असतात. 13 जानेवारीला बरोबर 15 जानेवारीला शुक्रवारी मार्केट ज्यावेळी क्लोज झालं त्यावेळी ते 160 पॉईंट मायनसमध्ये क्लोज झाले बरोबर. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हे कसं केलं, तर इथे जर हा मला तुम्हाला काय दाखवायचं आहे, आम्ही दुपारी 11:56 मी स्वतः ग्रुपवर टाकलं होतं की निफ्टीचं टार्गेट असेल 14310, 14090 आणि 13920 असा एक जस्ट मी माझा स्टडी ग्रुपवर टाकला होता. आता हा कोणत्या बेसिसवर, तर इथे खाली दिलं होतं की पोझिशनल म्हणजे एका दिवसात पडणार नाही. जर तुम्ही बघितलं बरोबर, आपण कॉल दिल्यानंतर ना पुढील 2-3 दिवसामध्ये मार्केट टप्प्याटप्प्याने दुसऱ्या दिवशीही पडलं, तिसऱ्या दिवशी तर अजून जोरदार पडलं. आपला स्टॉप लॉस पण दिला होता. आपण कोणतीही रिस्की पोझिशन घेत नाही किंवा तुम्हाला तसं मी कोठेही शिकवत नाही. तर हे का झालं हे चला इकडे आपण आता चार्टवर जाऊन पाहणार आहे आणि व्हिडिओला पटकन लाईक करायचे, कारण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळी घेऊन येतो आहे. तुमचं एक छोटंसं कर्तव्य आहे आपल्या चॅनलला लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं. तर चला जाऊया चार्टच्या साईटवर आणि तिथे थोडं आपण काही कॅल्क्युलेशन करू आणि पुढच्या आठवड्याचा एक फोरकास्ट बघूया. हा मित्रांनो, तुमच्या समोर आहे निफ्टीचा ग्राफ. या चार्टवर आपल्याला असं दिसतंय की निफ्टीने जे शुक्रवारचं क्लोजिंग दिलंय ते अगदी चांगली एक बेरिश कॅन्डल बनवली आणि ती दाखवते की मार्केटमध्ये एक चांगलं सध्या तरी करेक्शन मोडमध्ये आहे ना, आलंच पाहिजे. जर आपल्याला पुढे जायचं लांबच्या टप्प्यावर तर इथे करेक्शन गरजेचं होतं, ते त्याने इनिशिएट केलं आणि आपण जसं आधीच्या स्लाईडमध्ये दाखवली होते टार्गेट्स, जस्ट एक अभ्यास पर्पजसाठी घ्या, त्याला बघून काय ट्रेड मारू नका. आमच्या ग्रुप्समध्ये वगैरे आम्ही डिस्कस करत असतो जे वर्कशॉपचे लोक असतात तिथे की कोणत्या लेवलला आपण एक्झिट केलं पाहिजे, एंट्री केल्या पाहिजेत. ओके, आता लक्षात ठेवा इथे काय दिसतंय आता आपल्या आत्ताच्या कंडिशनला. तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर इथे लगेच कोणताही बुलिश आराखडा बांधू नका. मार्केट जसा प्रिव्हियस त्याचा टॉप दिसतोय, ओके, तो टॉप ब्रेक करून वर जात नाही तोपर्यंत सध्या तरी मार्केटवर शॉर्ट टर्मवर तरी तुम्ही बेअरिश राहणं गरजेचं आहे. ओके, मार्केटने त्याचा 5 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज आहे जो त्याची क्विक मुवमेंट दाखवत असतो, तो त्याने ब्रेक करून खाली क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये एक शॉर्ट टर्म छोटं करेक्शन एक्सपेक्टेड आहे जे सुरुवात झाली. आता ते किती खाली जाईल हे आपले जे काय ताळेबंद असतात आपण जे काय इंडिकेटर्स शिकवले त्याप्रमाणे राहील. त्यासाठी तुम्ही आधी जो मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला होता त्याच्याकडे बघून अंदाज घेऊ शकता किंवा तुम्ही त्या पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा जसं मी सांगितले होते ते. आता हे झालं निफ्टीमध्ये. आता आणखी गोष्ट मी एक सांगितली होती की निफ्टीमध्ये प्रॉफिट बुक करून घ्या, म्हणजे निफ्टीचे स्टॉक्स वगैरे असतील त्याच्यामध्ये, ज्यांनी केलं नसेल त्यांना अजूनही चांगला चान्स आहे.
थोडं प्रॉफिट होत आहे तर नक्कीच त्याच्यामधलं जे काही मी पद्धत शिकवतो 50%, 40%, 20% ह्या टप्प्यामध्ये तुम्ही ते प्रॉफिट बुक करून थोडं शांत राहणं गरजेचं आहे. मार्केट जानेवारीच्या मिड नंतर म्हणजे 15 जानेवारीनंतर ते फेब्रुवारीपर्यंत सर्वसाधारणपणे 1 ते 1,500 पॉईंट निफ्टीमध्ये पॉसिबल करेक्शन आहे. ते मे बी बजेट नंतर होईल का बजेट आधी होईल, ओके, हे कंडिशनवर डिपेंड आहे, काय आधी आपण कोणी सांगू शकत नाही. फक्त जसं दिसतं त्याप्रमाणे ट्रेड घेत चालायचं पुढं, हे आमची एक साधी सोपी टेक्निक आहे, ओके. आता तरी टेक्निकली मार्केटमध्ये थोडं सेलिंग दिसतंय, परंतु मार्केटवर सध्या तरी बुलची पकड खूप जोरात आहे. त्यासाठी मार्केटला जर ज्या लेवल्स तोडायचे आहेत ना, त्या अगदी जर बघितल्या तुम्ही तर 13,500 खाली त्यानंतर एकदम जोरदार फॉलआउट येईल, तोपर्यंत ते हळू आस्ते आस्ते कदम खाली येत राहील. हे झालं निफ्टीचं. त्याच्या पुढे जर बँक निफ्टी जर बघितलं आपल्याला, बँक निफ्टीमध्ये एक साधा आणि सिम्पल फंडा सांगतो, निफ्टीलाच बँक निफ्टी फॉलो करत असते. बँक निफ्टीमध्ये पण अगदीच बेअरिश कंडिशन तयार झालेली आहे आणि ह्या छोट्या डोजी पण त्याने बनवला होता की तो दाखवतो की रिव्हर्सल साईन आहे तो मार्केटमध्ये. बँक निफ्टी पण मोस्टली 31,300 पर्यंत एक करेक्शन फेज दाखवते नॉर्मल, तिथून बाउन्स घेऊ शकते, नाही घेतलं तर मोठ्या करेक्शन फेजमध्येच आहे. बँक निफ्टी पण करेक्शन घेणं गरजेचं आहे पुढच्या टप्प्यासाठी. निफ्टीचे बँक निफ्टीचे काही स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही प्रॉफिट बुकिंग करणं गरजेचं आहे. बँक निफ्टीमध्ये पण सर्वसाधारणपणे ह्या आठवड्यामध्ये जवळपास 1,000 पॉईंटची मुवमेंट सापडेल, 700 ते 1,000, ओके, मॅक्झिमम 700 पॉईंट भेटतील, ओके. खालच्या साईडला बोलतोय, वरच्या साईडलाही जाऊ शकतो जर टॉप तोडला तर आणखी जोरात जाईल, परंतु तेवढं स्ट्रॉंग रिझन सध्या नाही. एखादा छोटा मोठा ग्लोबल फॅक्टर डिफेक्ट करेल पण एवढा इम्पॅक्ट पडणार नाही असं मला सध्या तरी वाटतंय, ओके. हे झालं बँक निफ्टीचं. जर एक छोटा स्टॉक दाखवतो HDFC बँक की जो मोस्टली निफ्टीला हे करत असतो म्हणजे ड्राय ऑन करत असतो असं बोललं जातं, कारण त्याचं वेटेज खूप आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण थोडं बिअरिश, परंतु एक त्याने जी कॅन्डल बनवली ती थोडी बुलिशनेस दाखवते, पण दॅट मॅटर्स ऑन मंडे, म्हणजे मंडेला कसं बिहेव करतंय त्याच्यासाठी. पण त्याचा टॉप बघा प्रिव्हियसचा, तो जोपर्यंत तोडून जात नाही नवर तोपर्यंत नॉर्मली त्याच्यामध्ये पण काही एवढी मोठी तेजी दिसत नाही, परंतु त्याचं क्लोजिंग पण हे 5 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली झालेलं आहे. तर ते थोडे प्रिकॉशन घ्या आणि ट्रेड करत चला, हे एवढंच इथे सांगायचं होतं मला. मार्केट बिअरिश कंडिशनमध्ये सध्याच्या कंडिशनला प्रॉफिट बुकिंग येईल, लेवल्स पण तुम्हाला सांगितल्या आधीच्या स्लाईडमध्ये पण आत्ताच्या स्लाईडमध्ये पण. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे आपण जे आता करोनानंतरचे वर्कशॉप स्टेप बाय स्टेप ज्या काही कंडिशन्स आहेत त्या फॉलो करून चालू केलेत, याला चांगला प्रतिसाद मिळतोय. काही ठिकाणी ओव्हरबुकिंग पण झालेलं आपलं, ते रिजेक्ट करून आपण लिमिटेड लोकच घेतोय. मुंबईमध्ये पण आपला जो आहे तो 16 आणि 17 तारखेला होतोय, शनिवार आणि रविवारी. तर नक्कीच सगळ्यांचं तुमच्या मनपूर्वक आभार. ज्यांनी नसतील जॉईन केलं त्यांच्यासाठी खाली मी लिंक दिलेल्या आहेत वर्कशॉपच्या पण आणि ऑनलाईन कोर्सेसच्या पण. नगदीच अगदीच कंपल्शन आम्ही कोणालाही करत नाही. ज्यांना शक्य नाही त्यांनी यूट्यूब चॅनल रेफर करा, ज्यांना पुढे काही स्टेप शिकायचे ते तिकडे जॉईन करू शकता. तसेच ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचे, केलं नसेल, प्रत्येक वेळी सांगितले 2 डिमॅट अकाउंट ठेवा, एक इन्व्हेस्टमेंटसाठी एक ट्रेडिंगसाठी, तर आमच्याकडे खाली ऑप्शन आहे 0 दा, ॲपस्टॉक्स आणि एंजल ब्रोकिंग, ह्या तिन्हीचे पण लिंक खाली दिलेल्या आहेत. आमच्यातर्फे ओपन करा आणि नक्कीच काही कॉल माहिती लागली तर मला नक्कीच कॉल करा. आमचे टीम नंबरचे टीम मेंबर्सचे पण नंबर खाली दिलेले आहेत, त्याच्यावर कॉल करून विचारू शकता किंवा डायरेक्ट मलाही विचारू शकता. आशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल, ओके. यात तुम्हाला आणखी काही शंका असतील, तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, काही हरकत नाही. आपल्या सगळ्यांचा ग्रुपमुळे बाकीच्यांनाही शिकायला मिळेल यात नक्कीच शंका नाही. आशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल. आवडला असेल तर क्विक नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबूया इथे, पुन्हा एकदा घेऊन येईल पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन विषय. धन्यवाद.